जगभरात व्हॅलेंटाईन डे साजरा होत आहे, पण असं वाटतं का की प्रेमासाठी पण एक निश्चित दिवस असतं? अरे आपल्या कोणत्या माणसावर प्रेम करतोय ती वर्षभर करू शकत नाही का? हे तर मित्रांनो, मी उमेश अंगणे, मराठी वाघ ह्या चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत करतोय. तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये शिवशाही ह्या बसमध्ये म्हणजे जरा झलक बघणार आहोत, त्याचे रिव्ह्यू करणार. जेव्हा बस स्टॉपमध्ये जेव्हा पहिल्यांदा बस आलं तेव्हा मला जरा लांबनं बघितलं होतं, त्याच्यामध्ये जायची टाइम भेटला नाही, पण आज मला त्या बसमध्ये जायची जरा टाइम भेटलं म्हणून मी म्हणलं तुम्हाला पण दाखवावं. जर तुम्ही नाही बघितलं असेल तर ही बस कसं आहे आणि ह्या बसची स्पेशालिटी काय आहेत, वा सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे ही बसची तिकीट जो दुसरी बस आहे त्याच्यासारखीच आहे का वेगळी आहे. चला बसमध्ये जाऊ आणि एक चक्कर शिवशाही बस बद्दल. मी सध्या तरी शिवशाही बसमध्येच आहे. मस्त कम्फर्टेबल एसी वगैरे आहे इथं, मस्त आहे, स्पीकर वगैरे, साऊंड्स वगैरे तुम्ही बघू शकता. सध्या तरी मी बसमध्ये आहे. कम्फर्टेबल जर्नीसाठी तरी कम्फर्टेबल चेअर्स असणं गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता खूपच कम्फर्टेबल चेअर्स आहेत मध्ये आणि खूप स्मूथली चालतं आणि पडदे वगैरे ग्लासला खूपच चांगलं आहे. बाहेरनं पण डिझायनिंग खूप चांगलं आणि मस्त प्रकारे बनवलेलं आहे यार, एक नंबर. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो एसी पण मस्त आहे यार, तुम्ही ॲडजस्ट पण करू शकता इथं. तुम्हाला हवं तसं ॲडजस्ट करा आणि लाईटची सुविधा पण दिलेली आहे, तुम्ही लावू शकता व बंद करू शकता. आत्ता तरी सध्या तिथं बंद ठेवलेलं आहे आणि टायमिंगसाठी पुढे घडी पण आहे. आणि सगळ्यापेक्षा सुंदर गोष्ट म्हणजे ह्याच्यात CCTV कॅमेरा पण आहे इथं, इथं गडीच्या बाजूला CCTV कॅमेरा पण आहे. मस्त व्ह्यू आहे, पुढे ड्रायव्हर सीट आहेत. आणि सगळ्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे जो तुम्हाला आणि आम्हाला खूपच महत्त्वाचं वाटणार म्हणजे ही इज अ व्हेरी इम्पॉर्टंट चार्जिंग पॉईंट. तुम्हाला चार्जिंग पॉईंट पण ही बसमध्ये भेटून जाईल आरामध्ये. बस खूपच मस्त आहे यार, एक नंबर. मला भारी वाटली बस, कारण मागं बसून पण तुम्ही आरामदायी प्रवास करू शकता आणि पुढं बसल्यानंतर पण प्रवास करू शकता. आणि इथं आपत्कालीन खिडकी पण आहे, जरा काहीतरी आपत झालं तर. ते फक्त आपत्कालीन खिडकी नाही, बाकीच्या बसमध्ये तरी आपत्कालीन खिडकी असते. इथं एक छोटासा डोर दिलेलं आहे आणि ग्लास वगैरे फोडायचं असेल तर तुम्हाला इथे ग्लास वगैरे फोडण्यासाठी इथं हातोडा पण दिलेला आहे जो आता करता येत नाही. आणि इथं काहीतरी आग वगैरे लागली तर फायर म्हणजे आग विझवण्यासाठी इथं ही पण दिलेलं आहे. आग विझवण्यासाठी पण सगळी सुविधा आहेत, तुम्ही बघू शकता. अजून खूपच मस्त आहे. ह्याच्यामध्ये दोन प्रकारचे बस येतात. अजून एक बसमध्ये सीटला वगैरे TV वगैरे भेटून जाईल. आणि ह्या बसमध्ये तरी सध्या कुठं TV तरी नाही आहे कुठल्याही सीटला. टोटली 1500 बस असं काहीतरी लॉन्च झालेले आहेत. मला तरी बरं वाटलं बसमध्ये बघून की आपल्या महाराष्ट्र शासनानं इतकं मस्त बस बनवलं आहे. वर वगैरे सगळी साऊंड सिस्टम वगैरे मस्त आहे. कुठंतरी खूप चांगली प्रयत्न आहे, LED लाईट वापरल्या गेलेल्या मध्ये पूर्ण आणि विथ AC. खूप काही आहे ती बसमध्ये. तुम्हाला इथं चार्जिंग पॉईंट पण अवेलेबल आहे आणि काहीतरी आपत्कालीन काहीतरी प्रॉब्लेम झालीच तरी पण तुम्हाला सीट बेल्ट भेटणार आहेत प्रत्येकाला. इथं जरा अजून थोडी 2 क्लासची बस आहेत, त्यामुळे दुसऱ्या प्लसमध्ये तुम्हाला प्रत्येक सीटला एक छोटी छोटी TV पण भेटणार आहे. तुम्हाला एंटरटेनमेंट द्या, करा एन्जॉय तिकीट काढलंय तर. आणि ह्याचे तिकीट दुसऱ्या बसपेक्षा जरा जास्त आहे, म्हणजे कमीत कमी 100 ते 130 रुपयापर्यंत जास्त आहे. जर तुम्ही हिरेकणी बसमध्ये प्रवास केला असेल तर त्याच्यापेक्षाही 130 रुपये जास्त आहे. व तुम्ही साधा बसमध्ये प्रवास केला असेल तर मग त्याच्यापेक्षा 2 पटीनं वगैरे जास्त असेल. अगर तुम्ही लक्झरी बसनं प्रवास करत असाल मग तुमच्यासाठी खुश खबर आहे. आपलं सरकार काहीतरी नवीन करून दाखवण्याच्या नादामध्ये कुठंतरी कॉपी पण करतोय, ह्याच्याकडे तरी दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, कारण ही बस सेम टू सेम कर्नाटक बसची कॉपी आहे. सांगायचे माझे कर्तव्य होते ते खाली कमेंटमध्ये तुमचं शहाणपणा दाखवू नका मला की चांगलं केलं वगैरे. मला माहित आहे यार आपलं सरकार खूप काही चांगलं पण काम करतोय, नाही म्हणत नाही मी, पण तुमच्या माहितीसाठी मी सांगितलं ही बसची जो मॉडेल आहे डिझाईन आहे हे कर्नाटक बसची फक्त कॉपी केलेलं आहे. म्हणून बसच्या बद्दल काही दुसरं विषय असेल तर नक्की कमेंट करा.
हे तर मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आणि हा आवडला असेल तर डिसलाईक करा. तर माझं बोलणं तुम्हाला पटत असेल तर सबस्क्राईब करा. माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी इतकंच होतं. जय महाराष्ट्र.